नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. येणाऱ्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडींचा अगदी वेगवान आढावा. भाजप स्वबळावर सत्ता स्थापनेचा दावा करणार नसल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. शिवसेनेशी चर्चेच्या प्रतीक्षेत असलेल्या भाजपला सत्ता स्थापनेची कुठलीही घाई नसल्याचं सूत्रांनी सांगितलंय. तर चर्चेची दारं शिवसेनेकडून बंद असल्यानं भाजप प्रतिसादासाठी शेवटच्या क्षणापर्यंत वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहणार असल्याचंही कळत आहे. 13व्या विधानसभेची मुदत संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत. येत्या 9 नोव्हेंबरला 13व्या विधानसभेची मुदत संपतीय. मात्र अजूनही सत्ता स्थापनेचा दावा भाजप शिवसेनेकडून करण्यात आलेला नाही आहे. सत्ता स्थापनेवरून भाजप शिवसेनेत रस्सी खेच सुरूच आहे. महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या दृष्टीनं आजचा दिवस महत्त्वाचा आहे. येत्या 3 दिवसात हे सरकार विसर्जित होईल. काल देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. दुसरीकडे शरद पवार यांनी सोनिया गांधीची भेट घेतली. महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. सत्ता स्थापनेत शिवसेनेचा अडथळा नसेल तसंच ज्याचं बहुमत त्याचं सरकार असं महत्त्वाचं विधान संजय राऊत यांनी केलं आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारींची सदिच्छा भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी हे सूचक विधान केलं आहे. सत्ता स्थापनेत उशीर होत असल्याचं राऊत यांनी राज्यपालांना सांगितलं. शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि रामदास कदम यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. भेट घेऊन परतल्यानंतर या दोघांच्या हातात एक फाईल होती. ही फाईल नेमकी कशाची, या फाईलमध्ये नेमकं काय दडलंय या असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा या दोन्ही नेत्यांनी हसून ते टाळलं. त्यामुळे या फाईलमध्ये नेमकं काय हे रहस्य अजून काय. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी मातोश्रीवर जाऊन भेटीत नेमकं काय झालं याची माहिती उद्धव ठाकरे यांना दिली आहे. देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आमच्यासाठी एकच असल्याचं यावेळी राऊत म्हणाले. तरुण भारत वृत्तपत्रातून संजय राऊत यांच्यावर टीका करण्यात आल्यानंतर त्याला राऊत यांनी उत्तर दिलंय. मुख्यमंत्री सामना वाचत नाहीत असं राऊत म्हणाले. तसंच तरुण भारत वृत्तपत्र मला माहीत नसल्याचं त्यांनी म्हटलं होतं. दरम्यान यावर आता तरुण भारतनं शेलक्या शब्दात टीका केली. इकडे सामनातल्या अग्रलेखातून आज पुन्हा एकदा भाजपवर टीकेची झोड उठवण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचा संदर्भ घेत दिल्ली गढूळ, महाराष्ट्र स्वच्छ, पुढचं पाऊल कधी असा सवाल विचारण्यात आलाय. महाराष्ट्रात लवकरात लवकर नवं सरकार स्थापन होणं ही देशाच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे, तितकंच ते राज्याच्या मराठी जनतेसाठी महत्त्वाचं आहे. पण सत्ता स्थापनेचा घोळ घालायचा आणि त्या परिस्थितीचा लाभ घेऊन सरकार नसतानाही अप्रत्यक्ष सूत्र चालवायची, राज्यकारभार हाकायचा हे घटनाविरोधी आहे असं म्हणत सामनातून भाजपवर टीका करण्यात आली. सत्तेच्या समीकरणाबद्दल कोण काय बोलतं यावर प्रतिक्रिया देणार नाही. महाराष्ट्रात लवकरच नवं सरकार स्थापन होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. अमित शहा यांची दिल्लीत भेट घेतल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते. भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीत एक महत्त्वाची बैठक पार पडली. जवळपास अर्धा तास झालेल्या या बैठकीत महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेच्या तिढ्यावर चर्चा झाल्याची शक्यता आहे. सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेकडून अजून कुठलाही प्रस्ताव आलेला नसल्याचं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले. नवी दिल्लीत सोनिया गांधींची भेट घेतल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी ही माहिती दिली आहे. राजकारणात काय होईल हे सांगता येत नाही अशी सावध भूमिका सुद्धा त्यांनी घेतली. सोनिया गांधींशी चर्चा केल्यानंतर शरद पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर पवार पुन्हा सोनिया गांधींची भेट घेणार असल्याचं कळतं. राज्याची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली आहे, त्यामुळे शरद पवार मुख्यमंत्री झाले तर ते राज्याला अशा परिस्थितीतून बाहेर काढू शकतात अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी शिर्डीत व्यक्त केली. अवकाळी पावसामुळे नाशिकमध्ये फळबागांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालंय. याची पाहणी आदित्य ठाकरेंनी केली. जिल्ह्यातील 5 तालुक्यात आदित्य ठाकरे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करणार आहेत. इकडे उद्धव ठाकरे आजपासून मराठवाड्यातल्या ओला दुष्काळाची पाहणी करणार आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करून त्यांच्याशी ते संवाद साधणार आहेत.
शेतकऱ्यांना हात जोडून विनंती करतो, काही बरं वाईट करून घेऊ नका, आम्ही तुम्हाला मदत करू असं आश्वासन आदित्य ठाकरेंनी दिले. मनमाडमधील नुकसान झालेल्या शेतीची पाहणी त्यांनी केली, त्यानंतर शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी युवा सैनिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुलदैवताला साकडं घातलंय. पंढरपुरातील संगम गावाहून ते मुख्यमंत्र्यांच्या कुलदैवत असलेल्या मंदिरापर्यंत युवा सैनिकांनी पायी दिंडी काढली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुरंदर तालुक्यात शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. आलेल्या आसमानी संकटात आम्ही तुमच्या सोबत आहोत असा त्यांनी शेतकऱ्यांना धीरही दिला. पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या भिवरी गावात चंद्रकांत पाटील पोहोचले. पिकांच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आणि नुकसान झालेली पिकं फळं त्यांना भेट स्वरूपात दिली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी पाटलांसमोर शेतकऱ्यांची व्यथा मांडली. धुळे जिल्ह्यातील शिरपूरचे नवनिर्वाचित आमदार काशीराम पावरा यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त सर्व शेती बांधवांना योग्य ती शासकीय मदत करण्यासंदर्भात त्यांनी यंत्रणांना सूचना दिल्या. 4 ते 5 वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या परभणी जिल्ह्याला यंदा पावसानं झोडपून काढलंय. परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावल्यानं शेतीतील उभा कापूस आणि काढून ठेवलेलं सोयाबीनचं पीक वाया गेलं. पंढरपूर तालुक्यातील कासेगावमधील नुकसान झालेल्या द्राक्ष बागांची पाहणी पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांनी केली. परतीच्या पावसानं पुणे विभागात आतापर्यंत 1,40,000 हेक्टरवरील पिकांचं मोठं नुकसान झालंय. औरंगाबादमध्ये पंचनामा करायला आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी गावाबाहेर काढलं. गंगापूर तालुक्यातील बुड्डे जळगाव या गावात अधिकारी पंचनामा करायला आले होते, मात्र काही शेतकऱ्यांनी त्यांना पंचनामे करण्यापासून मज्जाव केला. सरसकट पंचनामा करून मदत द्यावी अशी शेतकऱ्यांनी मागणी केली. भाताचा कोठार असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात सुद्धा अवकाळी पावसानं सर्वच तालुक्यात धान पिकाला फटका बसलाय. सोयाबीन हे नगदी पीक मातीमूल झालंय. शेतात कापून ठेवलेलं सोयाबीन पाण्यात भिजल्यानं त्याला कोंब फुटाय. वाशिम जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या परतीच्या पावसानं जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकाचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्यासाठी सरकारनं जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि सर्व पीक विमा धारकांना 100% विमा त्वरित देण्याची मागणी करण्यात आली. भुसावळ तालुक्यातील वांजोळा इथल्या जनार्दन सिंधू सावले या शेतकऱ्यानं आपल्या 2 एकरमधील ज्वारी जाळून टाकली आहे. यात शेतकऱ्याचं 3.5 लाखांचं नुकसान झालंय. धुळे जिल्ह्यात ओल्या दुष्काळाला कंटाळून एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे. धुळे तालुक्यातील आंचाळे तांडा गावातील नाना जाधव या 45 वर्षीय शेतकऱ्यानं गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय. भाजप सरकारमध्ये कोणीही शेतकरी नाही ही शोकांतिका असून शेतीच्या नुकसानाबद्दल सरकारला गांभीर्य नसल्याची टीका आमदार विश्वजित कदम यांनी केली आहे. सांगलीतल्या पलूसमधील नुकसानग्रस्त द्राक्ष बागांची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील मंचर इथल्या उपविभागीय कार्यालयावर धरणं आंदोलन करण्यात आलं. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 नुकसान भरपाई देण्याची यावेळी मागणी करण्यात आली. अहमदनगरमध्ये राहुरी तालुक्यातील म्हैसगाव चिलठाण परिसरात पावसानं अक्षरशः थैमान घातलंय. 3 तास मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळला, त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचलं, अनेक ठिकाणी होतं नव्हतं त्या पिकाचंही नुकसान. अरबी समुद्रात महा नावाचं चक्रीवादळ सध्या गुंगावत आहे. हे चक्रीवादळ 6 नोव्हेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाचा फटका पालघर जिल्ह्याला बसण्याची शक्यता असल्यानं जिल्हा प्रशासनानं खबरदारीच्या सूचना जारी केल्या. कुलाबा वांद्रे सिप्स मेट्रो 3 या भूमिगत मार्गाच्या स्थानकालगतच्या संकुलातील लोकांना संकुलातून थेट भुयारी मार्गाच्या माध्यमातून स्थानकात पोहोचण्याचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशननं या संदर्भात पावलं उचलायला सुरुवात केली आहे. मेट्रो ते कार्यालय असा थेट प्रवास करता येऊ शकतो. जपानमध्ये तसंच भारतात बेंगळुरू शहरात अशा प्रकारे मेट्रो स्थानक ते कार्यालय भूमिगत मार्गांनी जोडण्यात आले. मुंबईकरांचा प्रवास गारेगार करणाऱ्या वातानुकूलित लोकललाही
वायु प्रदूषणाचा मोठा फटका बसतोय. लोकल मधील वातानुकूलित हवा पुरवणाऱ्या फिल्टर मध्ये धुलीकण मोठ्या प्रमाणात जमा होत आहेत, त्यामुळे 45 दिवसांच्या आत फिल्टर देखभालीची आवश्यकता निर्माण होते. मात्र रेल्वे मंडळाच्या नव्या नियमानुसार 60 दिवसानंतर वातानुकूलित यंत्रणेची सफाई करण्याचे आदेश आहेत. पीएमसी बँक प्रकरणात आता खातेधारकांच्या मृत्यूची मालिका सुरूच आहे. पीएमसीमध्ये खातं असणाऱ्या 8व्या खातेदाराचा मृत्यू झालाय. अँड्र्यू लोबो असं या खातेदाराचं नाव आहे. ते आजारी असताना त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नसल्यानं त्या तणावातून त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येतं. उल्हासनगरमध्ये 22 वर्षीय तरुणाच्या डोक्यात गोळी झाडल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. भारत लष्कर असं या तरुणाचं नाव असून त्याची प्रकृती गंभीर आहे. गेली अनेक दिवस शिरूर तालुक्यातल्या जांबूत इथं दहशत पसरवणाऱ्या बिबट्याला अखेर रात्री उशिरा जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. जोरी लवन इथं या बिबट्यानं महिन्याभरापूर्वीच एका 1.5 वर्षाच्या मुलीवर हल्ला करून तिला ठार केलं होतं. जुन्नरमधील बिबट्याचा मुक्त संचार कॅमेऱ्यात कैद झालाय. बिबट्या बिनधास्तपणे रस्ता क्रॉस करतोय, तर एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतानाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतो. पुणेकरांना ऐन दिवाळीत ऑक्टोबर हीटचा अनुभव घेण्याऐवजी पावसाळा अनुभवायला लागला. दिवसा ऊन, रात्री पडणारा पाऊस आणि पहाटेचा गारवा अशा वातावरणामुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात असलेल्या कोरा इथल्या लालनाला प्रकल्पात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तलावातल्या पाण्यात तरंगताना आढळून आला, त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पोलीस या मृतदेहाची ओळख पटवत आहेत. भंडाऱ्यातल्या साकोली तालुक्यातील वडद गावात घनश्याम कावगते यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हा धक्का सहन न झाल्यानं त्यांची पत्नी देवांगना कावगते यांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या जाण्यानं त्यांची दोन मुलं पोरकी झाली आहेत. क्षुल्लक कारणावरून एका भाडेकरूची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना खेड तालुक्यातल्या चाकणमध्ये घडली आहे. कोयत्याचे वार करून विजय गायकवाड यांची हत्या करण्यात आल्याची माहिती मिळते. चाकणमधील खराबवाडी इथं ही घटना उघडकीस आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या 2 जण 3 दिवसांपूर्वी आलेल्या नदीच्या पुरात वाहून गेले. या दोघांचेही मृतदेह तलावात सापडले. सिंदखेड राजा तालुक्यातील 2 मुलं बाईकवरून जात असताना पुलावरून गाडी वाहून गेली होती. अमरावतीतील पांडुर्णा रस्त्यावर भीषण अपघात झाला. यात 1 जण जागीच ठार झालाय, तर 4 जण गंभीर जखमी झालेत. ओव्हरटेक करताना कारची बाईकला जोरदार धडक लागली, त्यात नाजूक तायडे यांचा मृत्यू झाला. जळगाव औरंगाबाद महामार्गाची दुर्दशा झाली आहे. पावसामुळे वाको जवळ हा रस्ता वाहतुकीसाठी योग्य नसल्यानं वाहतूक शेंदुर्णी सोयगाव मार्गे वळवण्यात आली आहे. खराब रस्त्यांमुळे ट्रॅव्हल्सचा अपघात झाला. 2 दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 3 जण जागीच ठार झालेत, तर 2 जण गंभीर जखमी झालेत. बीड जिल्ह्यातल्या माजलगाव तालुक्यातल्या सावरगाव इथल्या बुखारी शाळेजवळ हा अपघात झाला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे पुणे पालिका प्रशासनाला पाणी कपात रद्द करण्याच्या संदर्भात आदेश देण्यात आले. पालिकेकडून दर गुरुवारी दुरुस्तीच्या नावाखाली पाणी कपात सुरू होती. आता आगामी गुरुवार हा पाणी कपातीचा शेवटचा गुरुवार असणार आहे. अतिरिक्त आयुक्तांना हे आदेश देण्यात आले. पुण्यातील वडगाव शेरीचे आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी एक आदर्श निर्माण केला. त्यांनी परिसरातील सफाई कामगारांचे पाय धुवून त्यांचा सत्कार केला. दिवाळीच्या निमित्तानं त्यांनी सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक केलंय. दरोडेखोर समजून आंध्र पोलिसांना एका खोलीत डांबून ठेवल्याची धक्कादायक घटना हिंगोलीतल्या सेनगाव तालुक्यात घडली आहे. माळशी इथल्या सीताराम गायकवाड या तरुणाला आंध्र पोलिसांनी विचारपूस करण्यासाठी ताब्यात घेतलं. यावेळी त्याला मारहाण करत गाडीतून घेऊन गेल्याचं ग्रामस्थांनी सांगितलं. दरम्यान यावेळी ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि या सगळ्यांनाच एका खोलीत डांबून ठेवलं. वर्धा जिल्ह्याच्या अंजी इथं एकाच रात्री 3 घरफोडे झाल्याच्या घटना समोर आल्यात. यावेळी चोरट्यांनी लाखो रुपयांवर डल्ला मारल्याचं समोर आलंय, त्यामुळे परिसरात घबराट निर्माण झाली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना मिरज सिव्हिलमध्ये घडली आहे. 3 रुग्णांना रस्त्याच्या कडेला फेकून रुग्णालयातील कर्मचारी निघून गेल्याची घटना घडली आहे. त्यातील एका रुग्णाचा सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला आहे.
गोंदियातील बिरसी इथं 10 वर्षीय मुलीवर 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केलाय. गावातील कार्यक्रम पाहण्यासाठी मुलगी गेली असता तिच्यावर बलात्कार करण्यात आला. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. पुणे जिल्ह्यातल्या टाकळी हाजी गावात मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका 40 वर्षीय नराधमानं 4 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित चिमुकलीवर पुण्यातल्या ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पैठण येथील जायकवाडी धरणात पती पत्नीनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही आत्महत्या नेमकी कशासाठी केली हे अजून कळू शकलेलं नाही आहे, पण हे दोघे जण पैठणला फिरायला आले होते. सांगलीच्या कवठे पिरांमध्ये एका मोकाट घोड्यामुळे तरुणाचा बळी गेलाय. कृष्णनाथ जाधव असं मृत तरुणाचं नाव आहे. हा तरुण रात्रीच्या वेळी बाईकवरून जात असताना रस्त्याच्या कडेला बांधलेला घोडा अचानकपणे समोर आला आणि त्यामुळे हा अपघात झाला. मोटारसायकलच्या सीटखाली साप आढळल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. 2 युवक बाईकवरून कॉलेजला जात होते, इतक्यात अचानक त्यांच्या सीट खालून साप बाहेर आल्यानं विद्यार्थी भयभीत झाले. अखेर सर्पमित्राला बोलावून या सापाला पकडण्यात आलं. माळशिरस इथं पडलेल्या मुसळधार पावसामुळे सोलापूर सातारा पिलिऊ अकलूजगावच्या दक्षिण बाजूला जाणारा रस्ता पूर्णपणे बंद झालाय. पिलिऊ इथल्या शासकीय विश्रामगृहाजवळ असणाऱ्या ओढ्याला पूर आला होता आणि या पुलाचं काम इथं सुरू होतं, त्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून तब्बल 3 किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी होती. मोबाईल चोरीच्या गुन्ह्यामध्ये मदत करतो म्हणून 6,000 लाच मागणाऱ्या पंढरपूर शहर पोलीस ठाण्याच्या पोलिसाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. बापूसाहेब झोळ असं अटक केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. बघूयात इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. महाराष्ट्रातील सत्ता स्थापन करण्याच्या घडामोडी जो सगळा पेच निर्माण झालेला आहे यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हस्तक्षेप करतात का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. काल रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसांच्या परदेश दौऱ्यावर दिल्लीत परतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि पक्ष सरचिटणीस भूपेंद्र यादव यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर ते मुंबईला परतले, त्यामुळे आता पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. काँग्रेसची विचारसरणी फुटीरतावादी आणि पाकिस्तान धार्जिणी असल्याचं खळबळजनक विधान उत्तर प्रदेशचे संसदीय कामकाज राज्यमंत्री आनंद शुक्ला यांनी केलंय. तसंच राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा यांना पाकिस्तानात आदर्श मानलं जात असल्याचंही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सरन्यायाधीश रंजन गोगोई 17 नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. त्याआधी त्यांना अनेक ऐतिहासिक निर्णय घ्यावे लागणार आहेत. अयोध्या वाद, राफेल घोटाळा, शबरीमला मंदिर वाद यावर गोगोई निर्णय देण्याची शक्यता आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज 31वा वाढदिवस. विराट आज वयाच्या 32व्या वर्षात पदार्पण करतोय. विराटला त्याच्या चाहत्यांबरोबर अनेक दिग्गजांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. आपल्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत कोहलीनं अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आणि आपल्या खेळाची जगभरातल्या क्रिकेटवर एक छाप उमटवली. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा News18 लोकमत.